विश्वास होता की हा एक चांगला कार्यकर्ता आहे, चांगला शिक्षक आहे, त्याने लोकांची कामं केलीत आणि पुढे जाऊन शिक्षकांची कामं होतील हा त्यांना विश्वास होता. कडूसर हे आमचे मित्रच होते. मागच्या वेळेला मी आमचे स्वर्गवासी रामनाथ मोते सर आणि वेणनाथ कडूसर आम्ही एकाच संघटनेचे तीन, एकाच मताचे तीन कॅन्डिडेट उभे होतो. जो जो प्रश्न माझ्यासमोर येणार तो प्रश्न सोडवण्याचे, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत त्याविषयी सुद्धा मला काम करायचं आहे. हा विजय माझा एकट्याचा नसून संपूर्ण शिक्षकांचा विजय आहे. गेल्या 6 वर्षापासून आम्ही जे कार्य केलं होतं त्या कार्याची पोहोच पावती म्हणून आज शिक्षकांनी हा विजय आहे. मला पूर्ण आत्मविश्वास होता की शिक्षकांचा आमदार हा शिक्षक होणार आहे. त्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर रामदासजी आठवलेसाहेब केंद्रीय मंत्री असतील. या तिघांनी मला महायुतीचा उमेदवार म्हणून डिक्लेअर केलं होतं. तब्बल 33 संघटनांचा मला पाठिंबा होता. आमच्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्वतः या प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली होती. दीपकबाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री असतील, उदयजी सामंत साहेब असतील, तब्बल या विभागातले सगळे आमदार खासदार असतील, सर्वजण माझ्या प्रचारासाठी लागले. त्याचं कारण असं होतं की त्यांना एक विश्वास होता की हा एक चांगला कार्यकर्ता आहे, चांगला शिक्षक आहे, त्याने लोकांची कामं केलीत आणि पुढे जाऊन शिक्षकांची कामं होतील हा त्यांना विश्वास होता. आणि या विश्वासाच्या आधारावरती आज ही निवडणूक आम्ही जिंकलेली आहे. तुमच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून वेणुगोपाल कडू यांना माघार घ्यायला लावली, याच्यात किती तथ्य? नाही, वेणनाथ कडू सर हे आमचे मित्रच होते. मागच्या वेळेला मी आमचे स्वर्गवासी रामनाथ मोते सर आणि वेणनाथ कडू सर आम्ही एकाच संघटनेचे तीन, एकाच मताचे तीन कॅन्डिडेट उभे होतो. आमच्यामध्येच मतांचं विभाजन झालं होतं आणि विभाजन होऊ नये याकरता आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी आमचा मान ठेवून त्यांनी माघार घेतली. त्यांचे खरोखर या ठिकाणी आज धन्यवाद मानतो. हा विजय माझा नसून त्यांचासुद्धा विजय आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल. प्रश्न अनेक वर्षापासून जो प्रलंबित होता तो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब यांच्याशी पाठीशी लागून मी स्वतः या ठिकाणी सोडवला. राहिलेला प्रश्न आहे जुन्या पेन्शनचा, त्यासाठी पण मी काम करणार आहे. ज्युनियर कॉलेजची वाढीव पदं आहेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे, त्याचबरोबर अन्य प्रश्न आहेत तेही प्रश्न मला सोडवायचे, संस्था चालकांचे काही प्रश्न आहेत. जो जो प्रश्न माझ्यासमोर येणार तो प्रश्न सोडवण्याचे, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत त्याविषयी सुद्धा मला काम करायचं आहे आणि सभागृहामध्ये एक चांगलं कार्य मला त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे. शिक्षकांसाठी ज्या परीक्षा भरतीच्या त्याविषयी मला माहिती नाही आहे, पण निश्चितपणे शिक्षकांना DED आणि BED अगोदर जर कोणती एखादी परीक्षा घेतली तर बरं ठरेल. DED आणि BED झाल्यानंतर त्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेऊ नये याकरता मी शासनाला विनंती करणार आहे.